देवाच्या नावाला स्तुती असो महिमा असो. प्रियानो, आज आपण एक वचन मनन करूया. पहिला शमुवेल त्यात 30वा अध्याय आणि 6वा वचन. पहिला शमुवेल अध्याय 30 वचन 6. तेव्हा दाविद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दाविद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. इस्रायल देशाचा राजा दाविद त्याच्या जीवनामध्ये जे काही घटना घडले आहे त्याबद्दल या ठिकाणी लिहिलेले आहे. प्रियानो, दाविदाबद्दल परमेश्वरसुद्धा साक्ष देतो. आपण शास्त्रामध्ये प्रेषितांचे कृत्यामध्ये आपण बघतो, दाविद माझा मनासारखा मला मिळाला आहे म्हणून परमेश्वर दाविदाबद्दल साक्ष देतो. प्रियानो, दाविद लहान असताना शौल इस्रायल देशाचा राजा होता आणि त्यावेळीस दाविद मेंढरे राखत होता. एक दिवस अचानक शमुवेल नावाने एक संदेष्ट दाविदाच्या घरी गेला आणि दाविदाला बोलवले आणि दाविदाला इस्रायल देशाचा राजा म्हणून अभिषेक केला. दाविदाला अभिषेक केल्यावर लगेच तो राजा झाला नाही, भरपूर वर्षानंतर दाविद इस्रायल देशाचा राजा झाला. दाविद राजा होणार आहे हे ऐकल्यावर शौलला लय राग आला आणि कसं करून तरी दाविदाला मारून टाकायचं त्या आशेने, त्या इच्छेने शौल दाविदाला मारून टाकण्यास भरपूर प्रयत्न करत होता. दाविद आपल्या जीव वाचवण्यासाठी इकडं तिकडं फिरत होता. दाविद एक ठिकाणी जाऊन राहणार आणि नंतर शौलला कळणार बाबा दाविद तिकडे आहे म्हणून. नंतर शौल दाविदाला मारून टाकायला तिकडे जाणार, मग दाविद तिथून पळून जाणार, दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणार आणि नंतर शौलला कळणार आणि नंतर परत शौल दाविदाला मारून टाकायला तिकडे जाणार आणि दाविद तिथून पळणार. असं प्रियानो, बिचारी दाविद आपल्या जीव वाचवण्यासाठी इकडं तिकडं फिरत होता. अशी असताना भरपूर वर्षानंतर तो पलिष्टी देशात जाऊन राहायला लागला. पलिष्टी देशाचा राजा आकीश म्हणून एक व्यक्ती होता, त्याच्याकडे जाऊन दाविद राहायला लागला आणि दाविद चांगला सैनिक होता म्हणून त्या पलिष्टी राजांना तो मदत करत होता. म्हणजे दाविदाकडे पण एक सैनिक लोक असायचे आणि युद्धामध्ये तो पलिष्टी राजांना जाऊन मदत करत होता. अशी असताना एक दिवस इस्रायल देशाचा राजा शौल आपल्या सेना घेऊन पलिष्टी देशाविरुद्ध युद्ध करण्यासाठी आला. आता दाविद सिकलाग म्हणून एक ठिकाणीमध्ये राहत आहे, तो तिथून आपल्या सोबतीला असणारे लोक म्हणजे सैनिक लोकांना घेऊन युद्धासाठी पलिष्टी राजा आकीश त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी गेला. पलिष्टी देशाचा राजा आशिक दाविदांना सांगितले, आता मला मदत नको, तू परत सिकलाकडे जाऊन तिथे राहा म्हणून दाविदाकडे आकीश सांगितले. म्हणून दाविद आपल्या सोबतीला असणारे सर्व सैनिक लोकांना घेऊन परत सिकलागाकडे गेला. तिथे गेल्यावर त्याला धक्का बसला, त्याला लय आश्चर्य वाटलं. काय झालं? 30वा अध्याय पहिला वचन वाचूया. दाविद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला, तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे. पूर्ण ते सिकलाग नगर ते लोक अमालेक्यांनी जाळून टाकले. फक्त पूर्ण नगर जाळून टाकले तेवढेच नाही प्रियानो, त्यांचे सर्व लोक म्हणजे दाविद आणि त्यांच्या सैनिकांच्या सर्व बायका, सर्व मुले बाले सर्वांना त्यांनी कैद करून नेले. ते आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो, आणि तेथील स्त्रियांना व लहान मोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. दाविद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया पुत्र व कन्या पाडाव करून नेले आहेत असं त्यांना दिसून आले. हे पाहिल्यावर दाविद आणि सर्व सैनिकांना लय वाईट वाटलं प्रियानो. पूर्ण सिकलाग नगर जाळून टाकलेले आहे आणि आपले बायका पुत्र कन्या सर्वांना कैद करून ते लोक नेले म्हणून सगळ्यांना खूप खूप दुःख वाटलं आणि ते मोठ्याने रडायला लागले. 14वा वचनामध्ये ते आपण बघतो, तेव्हा दाविद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही.
एक कल्पना करा, आपण सकाळी घरून आपण बाहेर पडतो, एक कामानिमित्ताने आपण सकाळी घरून बाहेर पडतो आणि काम संपवून संध्याकाळी घरी येताना आपले घरात आपले बायका आपले मुले बाळे कोणीतरी नेले तर आपल्याला किती वाईट वाटणार, किती आपल्याला दुःख वाटणार, तसेच त्या लोकांना सुद्धा वाटले. आता दाविदाच्या परिस्थिती जरा समजून घ्या. आपल्या बायका अमलेक्यांनी नेले आणि सर्व सैनिक लोक म्हणजे सिकलागमध्ये ज्या ज्या लोक आहेत ते सर्व दाविदाविरुद्ध उठले. 6 वचनामध्ये तेच लिहिलेले आहे. तेव्हा दाविद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल घेऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. दाविदाच्या परिस्थिती किती वाईट आहे बघा प्रियानो. जरा त्यांच्या ठिकाणी आपण असून त्यांच्या परिस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कितीतरी प्रश्न आले असणार, किती विचार आले असणार. देव परमेश्वर मला राजा म्हणून अभिषेक केले आहे, भरपूर वर्षे झाले मला अभिषेक करून, अजून मी राजा होईना, मी नक्की राजा होणार आहे का, मी कशासाठी इकडं तिकडं अशी फिरत आहे, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न आले असणार. आणि एक गोष्ट म्हणजे बघा, या ठिकाणी दाविदाच्या बायका पण अमलेक्यांनी नेले होते. दाविद आता स्वतः दुःखात आहे, तो कष्टात आहे, आपल्या बायको त्यांनी नेले म्हणून तो पण रडत आहे. त्याला आता सांत्वन पाहिजे, त्याला कोणीतरी पाठिंबा द्यायला पाहिजे. पण ज्या लोक म्हणजे सोबतीला असणारे ज्या लोक त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होते त्यांनी आता दाविदाविरुद्ध उठले. दाविदाला दगडमार करण्यासाठी ते सर्व तयार झाले. दाविद आता किती अडकले आहे बघा. देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही ते एक भाग आहे, आणि सोबतीला असणारे पण मला पाठिंबा देत नाही दुसरा भाग आहे. अशी एक अवघड परिस्थितीमध्ये दाविद काय करत आहे बघा. 6 वचन शेवटचा भाग काय लिहिलेले आहे बघा. पण दाविद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. किती सुंदर लिहिलेले आहे बघा. दाविद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. लोक सर्व त्यांच्या विरुद्ध उठले तेव्हा दाविद काय केला, सरळ देवाकडे गेला, गुडघे टाकला आणि देवाकडे प्रार्थना केला. देवा तूच माझा पाठिंबा आहे, तूच मला सांत्वन देणारा देव आहे, असं सांगून तो देवावर भिस्त ठेवला म्हणून ह्या ठिकाणी लिहिलेले आहे प्रियानो. आणि आपण ह्या अध्यायामध्ये आपण पुढे बघितले तर दाविद अमलेक्यांच्या मागे आपल्या सैनिकांना घेऊन गेला आणि त्यांनी जे काही गमवले सर्व काही परत सिकलागमध्ये आणला म्हणून लिहिलेले आहे. देवाने त्याला यश दिले म्हणून ह्या अध्यायामध्ये लिहिलेले आहे. दाविदाच्या जीवनामध्ये जे काही परिस्थिती आले तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर परिस्थिती येणार. माझ्या जीवनामध्ये देव एक घडणार आहे म्हणून सांगितलेले आहे, ते घडत नाही. त्यांची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही. माझ्या जीवनामध्ये काय घडते मला काहीच समजत नाही, ते एक बाजू आहे. आणि दुसरा बाजू म्हणजे ज्यांनी मला पाठिंबा द्यायला पाहिजे होते, ज्यांनी मला सांत्वन द्यायला पाहिजे होते, ते लोक शब्दाने मला दुखवतात, कृत्याने मला दुखवतात. माझ्या कुटुंबात असणारे लोक मला समजून घेत नाही, माझ्या मंडळीमध्ये असणारे लोक मला समजून घेत नाही, माझ्या गावामध्ये लोक मला समजून घेत नाही. कदाचित तुम्ही आज अशी परिस्थितीमध्ये तुम्ही अडकले असणार. दाविदाच्या जीवनावरून मला एकच तुमच्याकडे सांगायचं आहे, अशा अवघड परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकला तर तुम्ही काय करा, देवाकडे जा, प्रार्थना करा, देवावर भिस्त ठेवा आणि तुम्ही खंबीर रहा. देव तुमच्या जीवनामध्ये यश देणार.